नमस्कार, मी अश्विनी। आपण पाहत आहात आपला आवाज। बातमी आहे पिंपरी येथून। पिंपरी पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीच्या चांगल्याच हुसक्या आवळलेल्या आहेत। पिंपरीच्या मध्यवर्ती भागात चिखलीतील घरकुल येथे 2500 बनावट नोटा छापणारा छापखाना सुरू असल्याची धक्कादायक बातमी समोर आली। 8वी नापास असलेल्या तिघांनी मालेगावहून एका मित्राला आणून बनावटी नोटांचा छापखाना सुरू केला आणि त्याची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न केला। तब्बल 2,98,000 बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या असून 3 संशयित आरोपींना पोलिसांनी सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी अटक केली। अभिषेक कटारिया, वय वर्ष 19, राहणार आनंद पार्क थेरगाव। ओंकार जाधव, वय वर्ष 19, राहणार केशवनगर चिंचवड। सुरेश पाटोळे, वय वर्ष 40, राहणार ओंकार नगर फुगेवाडी, असे या 3 संशयितांची नावे आहेत। पोलीस कर्मचारी शहाजी वसंत धायगुडे यांच्या फिर्यादीवरून पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे आणि राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील गुन्ह्याचा पाठपुरावा करण्यात आला। हाती आलेल्या माहितीनुसार आरोपी रविवारी रात्री 10:15 सुमारास चारचाकी वाहनातून खोट्या नोटा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी पुणे मुंबई महामार्गावर अकुर्डी येथे वाहनांची तपासणी केली असता वाहनाच्या डॅशबोर्डमध्ये 2,98,000 मिळाले असता त्यात 149 बनावटी चलनी नोटा मिळाल्या। या टोळीमधील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज।